Sonnet-Mio. Sonnet-Mio. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते एनसीपीचे काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं. आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तर इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एनसीपी आहे, काँग्रेस आहे, बीजेपी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही. दुसऱ्या बाजूस त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं, मुख्यमंत्री पण लिहावं पण त्याच्याचबरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं या प्रश्नावरती. म्हणजे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येईल. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू, हे पत्र आम्ही पाठवू. अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही. इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काहीही खुलासा नाही. हे लोन आता फक्त महाराष्ट्रात म्हणजे मराठवाड्यापुरत मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ते पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश इथे हळूहळू पसरत चाललेलं आहे. कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग
इफेक्ट होण्याची शक्यता आहे. या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मानते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची, त्याच दिवशी फुलेवाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि 26 तारखेला सकाळ, त्याला 26 जुलै ही महत्वाची तारीख आहे, या दिवशी शाहू महाराजाने आरक्षणाचे घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ही यात्रा सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना इथे सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबाद मध्ये होणार आहे. या सात किंवा आठ ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे. या रूटवरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील, कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतली जाते. त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत, प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे, एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, ही डबल झाली पाहिजे, केंद्राची स्कॉलरशिप म्हणते राज्य त्याच्यामध्ये काही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे, त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे. घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट त्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट ज्यांच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो तो घाई गर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे, तो पूर्णपणे रद्द करावा. जे कुटुंबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच कारण त्यांचं कुटुंबींचं ओबीसीमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये
SC ST ला पदोन्नती आणि त्याचबरोबर OBC ला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे. या सगळ्या मार्च मध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतीतल्या मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे. टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही. जेव्हा OBC च्या हातामध्ये सत्ता आपण द्या, आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट असं मी म्हणतो, वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत. आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती बदललेली बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिकळू नये. शांतता ही राहिली पाहिजे. OBC संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत, परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाही. या यात्रेमार्फत एक प्रेशर यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती निवळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असताना OBC बचाव यात्रा आयोजित केलेली आहे. सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा.